लोकशाही वृत्तवाहिनीने वारंवार सर्वसामान्य जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र लोकशाहीवर तीस दिवसाचे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत त्यामुळं सर्वसामान्य जनतेचा आवाज उचलणार कोण हाच प्रश्न उपस्थित केला जातो आहे माझ्यासोबत भविष्यातील पत्रकार आहेत हेच पत्रकार भविष्यामध्ये विविध चॅनल्समध्ये काम करणार आहेत वृत्तवाहिन्यांसोबत काम करणार आहेत आणि त्यांचं स्वप्न आहे पत्रकारितेमध्ये गेल्याच्यानंतर सर्वसामान्यांना न्याय मिळायला हवा आणि त्यांचा आम्हाला आवाज बनायचा आहे मात्र जर असाच आवाज दाबला जात असेल तर काय वाटतं या भविष्यातील पत्रकारांना ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण दादा काय सांगाल भविष्यामध्ये एक चांगला पत्र पत्र पत्रकार होण्याचं स्वप्न पाहताय त्यासाठी पत्रकारिता शिक्षण घेत आहे मात्र जर तुमचा गळाच दाबला आणि तुम्हाला म्हटलं माईक हातात देतोय आणि बोला तर कसं असेल तसं लोकशाही केलं जातं आता सर खरं तर आपण पत्रकार म्हणजे म्हणजे आपलं जे माध्यम आहे ते माध्यम दर्पणाचं म्हणजेच आरशाचं काम आपण या ठिकाणी करतो समाजात जी घडणारी परिस्थिती आहे ती आरसा म्हणून आपण समाजाला दाखवतो की काय घडतंय पण इथंच सध्याचे जे म्हणजे सरकार आहे यांना दर्पण नको आहे तर अर्पण नवं म्हणजे आपण यांना समर्पित व्हावं यांची जी जी उजुरी ती आपण करावी म्हणजे एक पत्रकार म्हणून तर आपण एक पी आर घाडावा अशी यांची इच्छा आहे हे एकदम चुकीचं घडतं या ठिकाणी आणि या ठिकाणी आणखीन एक गोष्ट आपल्या मधून सांगू इच्छितो की मादे मादे तुम्ही लोकशाहीच्या नावाखाली जी दडपशाही करताय इथं सर्वसामान्यांवर माध्यमांवर आणि प्रत्येक ठिकाणी ती अत्यंत चुकीची आहे आणि जर कोणी आवाज उचलला तर तुम्ही तो आवाज बंद करण्याचा प्रयत्न करताय हा चुकीचं आहे आणि याच्यात तुम्ही आम्ही माध्यमांचे तुम्ही तोंड बंद करू शकता परंतु जनतेचे डोळे उघडे तुम्ही डोळे बंद नाही करू शकणार आणि सामान्य माणूस जे कॉमन मॅन आहे हे सगळं पाहतोय आणि तो आपल्या प्रतिक्रिया नक्की देईल आणि कॉमन मॅन पाहून शांत बसतो हो, परंतु वेळेवर त्याचा दणका दाखवतो नक्कीच दणका दाखवतो काय सांगाल एक चांगला पत्रकार बनायचं स्वप्न पाहता सर्वसामान्य घरातून येता सर्वसामान्य घराच्या वेदना माहीत असतात मात्र जेव्हा त्याच वेदना मांडायला वेळ मिळेल किंवा त्याच वेदना मांडायला तुम्ही जाल आणि त्यावेळेस जर असे निर्बंध लागितले जातील तर काय वाटतं मला असं वाटते की माध्यमांचं जर आवाज दाबलं तर जनतेपर्यंत सत्य कसे पोहोचणार जर आपण एखाद्या नेत्याविरुद्ध जर आपण सत्यता दाखवत असाल सरकारचे कामं जर दाखवत असेल आणि त्याच्यावर जर प्रतिबंध कोणी करत असेल तर सत्य जनतेपर्यंत कसे पोहोचेन तर तो जनते परन्त सत्य पूछाला हो आप क्या कहेंगे भाई कि आप कल के एक जर्नलिस्ट हो लेकिन आपका गला दबा दिया जाए और आपको कहे आपके हाथ में कैमरा है माइक है आप बोलो जो करना है उसी तरह लोकशाही पर कार्रवाई की है तो आपको उचित लगता है ये कार्रवाई करके आप जनता के सवालों के जवाब ले पाएंगे नहीं ये बिल्कुल गलत है क्योंकि अगर ऐसा होता रहा तो फिर जैसे कि हम लोग जर्नलिज्म स्टूडेंट है तो हम कोई भी जर्नलिज्म में एडमिशन नहीं लेंगे कोई पत्रकार नहीं बनेगा भविष्य में नक्कीच जर तुम्ही आम्हाला पी आरच बनवत असाल तर आम्ही भविष्यात पत्रकारच बनणार नाहीत दादा एक भावना असते ज्या प्रकारे प्रशासन काम करत नसेल तर मी काम करायला लावेल किंवा तुम्ही जेव्हा कुठल्या कार्यालयात जाता तुम्हाला कोणी पैसे मागतं तर एक भावना जागृत होते की नाही हे चुकीचं आहे आणि मी पत्रकार झाल्याच्या नंतर ते मी जगासमोर मांडणार मात्र जर त्याला जर वाव मिळत असेल आणि तुमचा आवाज दाबे दाबला जात असेल योग्य वाटतं योग्य नाही ते डिक्टेटरशिप जो आहे डिक्टेटरशिप वाला जो रवैया आहे भाजपा सरकार का व आजचे नाही दोन हजार चौदाचे जबसे सरकार आहे तब से डिक्टेटरशिप वाला रवैया कायम है काया में। जैसे कि अभिशार शर्मा में अभिशा जो हमारे ए न्यूज़ के मेन रिपोर्टर है अभिशार शर्मा उन्होंने एक न्यूज़ बाइट चलाया था कि जैसे कि हमारा नेशनल एंथम चल रहा था और हमारे प्रधानमंत्री उसमें उस टाइम पे वॉक कर रहे थे तो उन्होंने वो न्यूज़ बाइट बताई और उसके वजह से उनको बैन कर दिया परमानेंटली नेशनल न्यूज़ से तो ये डिटेक्टरशिप वाला जो रवैया सरकार का वो आज से नहीं पहले से ही है तो ऐसा अगर रहेगा हमेशा तो पत्रकार काम कैसे करी इस डर के भावना क्रिएट करना करण्याचे मतलब हम आ, सबसे बडी डेमोक्रेसी है दुनिया की आज तो हम क्या दुनिया को क्या बता रहे की डेमोक्रेसी ऐसी होती है नक्कीच संविधानानं जे दिलंय नेमकं तेच हे चालू आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आता तुम्ही काय सांगाल एक पत्रकार आहात भविष्यातील मोठा पत्रकार होण्यास स्वप्न पाहताय विद्यार्थी आहात आज जर असा गळा दाबला जात असेल तर भविष्यात तुम्हाला माध्यमात काम करावं वाटेल का आणि जनतेला मग तुम्ही कामच करायची इच्छा जर नसेल तर मग नाही कसा मिळणार नाही जर जर कोणत्या राजकीय पक्ष किंवा राजकीय नेत्यांनी जर असा आपल्यावर दबाव टाकला तर मग एक पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून मला पण भीती वाटते की मी यात करिअर करावं की नाही आणि जर आपण त्यांच्याच म्हणण्याखाली चालत असलो तर मग सत्य ते लोकांसमोर येणार नाही असं मला वाटतं सत्य लोकांसमोर येणार नाही अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे दादा शेवटचा प्रश्न जाता आता काय वाटतं हे उचित आहे का हे सरासर चुकीचा निर्णय घेतलेला आहे आणि मी तुमच्या माध्यमातून दुसरे जे चॅनल आहेत वृत्तपत्र आहेत त्यांना पण सांगेल आज जी लोकशाहीवर वेळ आलेली आहे लोकशाही चॅनलवर जे वेळ आलेली आहे उद्या तुमच्यावर पण येईल आणि जे भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला आहे की माध्यम मा हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही जर लोकशाहीचा चौथा स्तंभच जर बंद करण्याचा प्रयत्न जर करत असाल तर लोकशाही पण धोक्यात आहे असं मला वाटतं सर आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत हेच भारताचं भविष्य आहे आणि हेच भारताचं भविष्य आगामी काळांमध्ये विविध वृत्तवाहिन्यांमध्ये वृत्तपत्रांमध्ये काम करताना पाहायला मिळणार आहेत मात्र जर अशा प्रकारे दबाव टाकला जात असेल तर मग येणारं जी काही भवितव्य असेल देशाचं त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे आणि सध्याच्या स्थितीला संतापाची लाट पाहायला मिळते विद्यार्थ्यांच्यासुद्धा मनामध्ये भीती आहे जर असा आवाज दाबला जात असेल तर आम्ही पत्रकार व्हावं की नाही आणि जर पत्रकार व्हायचं असेल तर मग आम्ही आमचा आवाज ठामपणे कुठं मांडावा कारण जर गळछिपीक केली जात असेल त्यामुळे आता लोकशाहीवर केलेली कारवाई जी आहे तिचा निषेध व्यक्त केला जात आहे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा